जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा यांनी आज टाउन हॉल येथील सभागृहामध्ये मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, आरोग्य अधिकारी आणि नगरसेवक यांची संयुक्त बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली आहे. प्रत्येक प्रभागामध्ये 20 व्यक्तींचे हाय रिस्क असलेल्यांचे स्वॅब टेस्टिंग केली जाणार आहे. अशा व्यक्तींची यादी नगरसेवक यांना दिली जाईल. गर्दी टाळून केवळ संशयित व्यक्तींचे स्वॅब घेतले जाणार आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा यांनी टाउन हॉल येथील सभागृहामध्ये मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, आरोग्य अधिकारी आणि नगरसेवक यांची संयुक्त बैठक घेऊन याविषयी सविस्तर माहिती दिली. प्रत्येक प्रभागामध्ये 20 व्यक्तींचे हाय रिस्क असलेल्यांचेच स्वॅब टेस्टिंग केले जाणार आहे. अशा व्यक्तींची यादी नगरसेवक यांना दिली जाईल. गर्दी टाळून केवळ संबंधित व्यक्तींचे स्वॅब घेतले जातील. अँटीजेन टेस्टिंग हा नवा पर्याय आहे. स्वॅब टेस्टिंग सोबतच अँटीजेन टेस्टिंग ही नवीन प्रणाली उपलब्ध करण्यात आली आहे. लक्षणे असलेल्या व्यक्तींना याद्वारे टेस्टिंग केले जाण्यासाठी नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा यांनी दिली आहे. 36 स्पॉट्समध्ये ज्यांना असं वाटते आमच्याकडे जी यादी राहणार, जे हाय रिस्क पेशंट्स वाटते की त्यांची स्वॅब टेस्टिंग घेणे गरजेची आहे, ते त्या त्या स्पॉट्सला येऊन त्यांचे स्वॅब इमिजिएटली त्या टीमला देऊ शकतात. आणि हे घरपोच आम्ही सर्व्हिस देत आहोत सगळे जालनेकरला, जेणेकरून त्यांची ही भीती की आम्हाला सिव्हिल हॉस्पिटल जाऊन स्वॅब द्यायची ते भीती राहणार. मॅडम, मोबाईल व्हॅन वगैरे असं काही याच्यासाठी या पूर्ण प्रोसिजरसाठी आम्ही 6 ॲम्ब्युलन्सेसच्या प्रोव्हिजन केलेल्या आहे आणि 36 लोकेशन म्हणजे एक मोबाईल व्हॅननी 6 स्पॉट्स व्हिजिट करायचे इन टायमिंग ऑफ 10-3 किंवा 10-4. ते टायमिंग आम्ही फिक्स करून सगळ्यांना मेसेज पोहोचून देणार. ते एक एक तास एक स्पॉटला देऊन जे जे हाय रिस्क कॉन्टॅक्ट पेशंट्स आहेत त्यांचे स्वॅब घेतील. वयोवृद्ध आहे त्यांच्यासाठी आपण काही घरी जाऊन वगैरे स्वॅब वगैरे घेतो? घरी जाऊनची प्रोव्हिजन नाही आहे, कारण ॲम्ब्युलन्सचा छोट्या एरियामध्ये प्रवास करता येत नाही. त्यांना मोठी जागा पाहिजे. ते मोठे स्पॉट्स निवडलेले आहे जेणेकरून लोकांना विदिन 1 किलोमीटरच्या रेंजमध्ये ते टेस्टिंग फॅसिलिटी मिळते. या माध्यमातून आपण काय आवाहन करणार आहात मॅडम? लोकांना हेच आवाहन करणार की आता भीतीमुळे तुम्हाला लपून ठेवण्याच्या कारण राहिला नाही, कारण आम्ही तुम्हाला आता पकडून सिव्हिलला डायरेक्टली टाकणार. तुमची फर्स्ट स्वॅब टेस्टिंग होणार आणि तुमच्याकडे ऑप्शन राहणार. जर तुम्हाला असं वाटते की तुमचा आजार जास्त गंभीर नाही, तुमचा घर पण मोठा आहे, तुम्ही घरी बसून आजारचा एक उपचार घेऊ शकता, ते पण यू आर मोस्ट वेलकम घरी बसून उपचार घ्यायचा. जर वाटते की आता परिस्थिती आउट ऑफ हँड झाली तरच सिव्हिल. जालन्याहून सुयोग खर्डेकर सह सुनील खरात, MCN News, जालना.